नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत मुंबईतल्या एका बाईक रॅलीच्या बातमीनं. या रॅलीमध्ये मुंबईतल्या विविध ठिकाणहून आंदोलक सहभागी होत आहेत. 5 मार्चला आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकार काही भूमिका घेईल अशी अपेक्षा होती, पण अजून काहीच निर्णय न झाल्यामुळे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. थेट जातोय सुस्मिता, आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, कुठपर्यंत हा मोर्चा पोहोचला आता? खरं तर सायनमधनं आता अगदी काही क्षणामध्ये हा मोर्चा सुरू होणार आहे. आपण बघतात ही बाईक रॅली आता सुरू होणार आहे आणि याच्यासाठी मराठा बांधव एकत्रितपणे सज्ज झालेले आहेत. आज सकाळी 10 वाजताचं नियोजन होतं, परंतु पावसामुळे काही काळ उशीर झालेला आहे. आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर मराठा बांधव जे आहेत त्यांनी एकत्रितपणे मुंबईमधला हा मोर्चाला सुरुवात केलेली आहे. आत्ताच्या क्षणाला या पूर्ण आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. शेकडो मराठा बांधव हे CSMT च्या दिशेने जायला लागलेले आहेत आणि या मराठा बांधवांच्या मोर्चामध्ये प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते हे देखील सहभागी होते. त्याचबरोबर आपण बघितलं तर अनेक राजकीय पक्षांचे नेते, ज्यात भाजपचे नेते प्रामुख्याने सहभागी झालेले होते. तर आता हा संपूर्ण मोर्चा इथून निघालेला आहे. या सगळ्या महिला सुद्धा याच्यात सहभागी आहेत. आंदोलनाने मोर्चाला सुरुवात झाली. हो, आता मोर्चाला आमची सुरुवात झालेली आहे. आता विटीला आमचा लास्ट मोर्चा इथून आता निघणार आहे आणि ह्या मराठा समाजाच्या या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. सरकारला आमचं या हक्काचं मागणं आहे, ते मागण्या करतो आम्ही. आरक्षण आहे, आरक्षण रद्द झालेलं आहे. सरकारला नाकर्ते सरकार आहे, महाविकास आघाडी आहे. त्यांना आव्हान करतो, यावेळेस मराठा आरक्षण दिलं नाही ते याच्या पुढे पावसाळी अधिवेशन होऊन देणार नाही. सगळे मराठी नेते एवढेच निघाले आहेत. पुढे महामोर्चा निघेल, पुन्हा महामुंबईचा मोर्चा निघेल. जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर याच्या पुढे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आणखीन महामोर्चे काढू. जय जिजाऊ, जय शिवाय. तर आता महिला असतील आणि गाड्यांचं आपण जर इकडे दुसरीकडे बघितलं तर भगवे झेंडे मराठा क्रांती मोर्चाचे हे संपूर्णपणे पसरलेले आहेत. आपण बघाल तर सगळे सहभागी झालेले आहात. मोठ्या संख्येनं पाऊस सुरू आहे तरी सुद्धा किती पाऊस मोठा पडला तरी आमचा संघर्ष चालू राहणार आणि आम्ही आमचे जे काय हक्काचं आहे ते आम्ही हक्काने मागणार. लांबच लांब गाड्या आपल्याला वाहन आहेत, ही आता पोहोचलेली आहेत. अतिशय महत्वाचे या ब्रिज वरती आता ही वाहन येऊन पोहोचलेली आहे. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात बाईक आमच्या मराठा समाजाचा आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. तो मोर्चा एकदम व्यवस्थितरित्या पार होईल व आम्हाला आरक्षण मिळेल ही आमची इच्छा आहे मुख्यमंत्री साहेबांना. जय जय शिवराज, जय मराठा. अरे मराठा आरक्षणाचा मुद्दा कधीपर्यंत सुटावा असं वाटतं? कारण आता आपण सगळे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. हे लवकरात लवकर सुटला पाहिजे, कारण की खूप दिवसांदिवस हे वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे मंत्र्यांनी पण यांनी लक्ष देऊन पटपट आवरून घ्यावं लवकर. बाकी काही हे मुद्दे नाही. धन्यवाद. म्हणजे इथे पाऊस प्रचंड सुरू आहे आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा हे मराठा बांधव एकत्रितपणे आंदोलन करतायत. काय सांगाल, आंदोलनाचा पवित्रा पुन्हा एकदा घ्यावा लागलेला आहे, काय सांगाल? आम्हाला हे सरकार रडवतंय, आमच्या आरक्षणासाठी रडवतंय. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळत नाही. आमची मुलं काय फक्त अशीच राहणार का, अशीच भांडी बळी घातणार का आमची मुलं? फक्त यांची काय फक्त हे आहे की आमचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे आम्हाला. नक्कीच नक्कीच. आपण इकडे जर बघाल तर सगळे मराठा बांधव हे आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत. यापूर्वी सुद्धा आंदोलनं झाली होती. बाईक रॅली म्हणजे मोठ्या आंदोलनाची सुरुवात म्हणायची का? बाईक रॅली हे फक्त प्रतीक आहे मॅडम. आता मुकमोर्चे भरपूर झालेले आहेत, आता याच्या पुढे असणार ठोक मोर्चा. कोणाचं समर्थन असो नसो, मराठा बांधव आज मैदानात उतरलेले आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी. खूप गळचेपी झालेली आहे. प्रत्येक वेगवेगळी सरकार आली, प्रत्येकाने आमची गळचेपीच केलेली आहे. सगळ्या सरकारची धोरणं बघितलेली आहेत आम्ही. पण आता हा जो बांधव निघालेला ना, हा रस्त्यावर बलिदान करायला तयार आणि इतिहास घडवायला तयार झालेला बांधव आहे. आता याच्या पुढे शरणागती नाही, माघार नाही, जीव गेला तरी बेहत्तर, पण आरक्षण मिळवूनच पुढे जाणार आमच्या लहान मुलांच्या भविष्यासाठी. आरक्षणाच्या
आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज राजकीय नेत्यांनी सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. बघा मॅडम, कोणी लावून द्यायची पण आम्हाला फक्त आमच्या हक्काचं भेटलं पाहिजे. आम्हाला एवढंच आहे की आमचं आरक्षण आम्हाला झालं पाहिजे. बीजेपी असून दे, शिवसेना असून दे, कोणी असून दे, आम्हाला त्याचा हक्क नाही. आम्हाला फक्त आमचा हक्क भेटला पाहिजे. आम्हाला एवढंच फक्त माहिती आहे. बघा काय नाही, नेते जर इथे आरक्षणासाठी हजेरी लावू शकतात तर मग ह्यांना अडवलेलं आहे कोणी? आरक्षण देण्यापासून कोणी अडवलेलं? सरकारमध्ये असलेले काही मंत्री तुम्ही बघतायत जे आज गाडीतनं फिरतायत. जर तुम्ही समर्थनासाठी फक्त आरक्षणाला, आमच्या मोर्चासाठी समर्थनाला म्हणून आलेला आहात तर मग तुम्हाला आरक्षण विधानमंडळात पास करण्यापासून कोणी अडवलेलं आहे हे जनतेला कळू द्या एकदा. आणि कोण आरक्षणासाठी दबाव न देण्यासाठी दबाव आणताय, कोण याची गळचेपी करताय ना हे एकदा जनतेसमोर उघडू द्या. मग आंदोलन होणार की नाही ते कळेल एकदा. कोर्टाकडनं निर्णय आलेला आहे, फडणवीस सरकार होतं किंवा आता उद्धव ठाकरे यांचं सरकार असेल, नेमकं काय अपेक्षित आहे मराठा सरकार, मराठा नेतृत्वाकडनं, मराठा सरकारकडनं किंवा एकोणाच्या ठिकाणी सरकारकडनं? महत्वाचं म्हणजे आम्हाला कोण नेतृत्व नाहीये, ते एक आमचं दुर्दैव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस सरकार असो किंवा उद्धव सरकार असो, आम्हाला होतं एकच आहे की आम्हाला आरक्षण द्या, बाकी आम्हाला कोणत्याही सरकारशी काही घेणं देणार नाही. सीएसटीच्या दिशेनं आणि आता या मोर्चाला संपूर्णपणे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक राजकीय नेत्यांनी म्हणजे प्रवीण दरेकर असतील, आशिष शेलार असतील, यांनी सुद्धा हजेरी लावलेली होती. या एकूणच मोर्चे बांधणीला आता सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. निश्चित सुस्मिता. आणि पुढे याच हा मोर्चा कसा जाणार आहे, ही बाईक रॅली पुढे कशी जाणार आहे, आणि साधारण किती आंदोलक यामध्ये आता पुढे देखील सहभागी होत जाणार आहे सीएसएमटी पर्यंत? खरं तर आज मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस आहे आपण बघितलं तर, त्यामुळे मुंबईतला पावसाच्या या काळात सुद्धा बाईक रॅलीला थोडासा उशीर झाला. साधारणपणे 12 वाजता आता ही सुरू झालेली आहे, आपण स्वतः बघितले. मुळातच ह्या बाईक रॅलीमध्ये जे सहभागी झालेले आत्ता सायन परिसरातले किंवा आजूबाजूच्या परिसरातनं आलेले मराठा बांधव होते, परंतु जसजशी ही रॅली पुढे जाईल, म्हणजे दादर असेल, लालबाग असेल, त्यानंतर भायखळा असेल आणि त्यानंतर सीएसटी, अशा सगळीकडनं या पूर्ण रूटमध्ये, या पूर्ण रस्त्यामध्ये त्यांचे आणखीन सहकारी त्यांना भेटत जाणार आहेत. आणि अशा रीतीने ही बाईक रॅली सध्या आपण जसं सुस्मिता सांगतायत सायनपासून या रॅलीला सुरुवात झाली. धन्यवाद सुस्मिता या सगळ्या अपडेटबद्दल. आपण बघतोय सायनपासून रॅलीला सुरुवात झाली आणि सीएसएमटी पर्यंत ही रॅली जाणार आहे, जिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. ज्याचा उल्लेख आमच्या प्रतिनिधींनी केला, या आंदोलनामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याचबरोबर भाजपचे नेते आशिष शेलार, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, विनायक मेटे देखील उपस्थित होते. त्यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. मराठा समाजाच्या मोर्चामध्ये भाजपचे नेते देखील सहभागी झालेले आहेत, प्रवीण दरेकरजी, आशिष शेलारजी आलेले आहेत. एकूणच आज आपण जर बघितलं तर मुंबईतनं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात झाली असं म्हणाले. आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी मुंबईत बाईक रॅली करून आज सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे आता तर ही या ठिकाणची सुरुवात आहे. आणि मराठा समाजाने एकदा त्या ठिकाणी एखादा विषय हातात घेतला तर इतिहास तपासून बघा, न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि संघर्ष काय असतो हा पुन्हा एकदा मराठा समाज या ठिकाणी दाखवून देईल. भाजपचे सगळे नेते सहभागी झालेले आहेत आणि मुंबईतनं जेव्हा हा मोर्चा पुढे नेला जातो त्या यापूर्वी सुद्धा राजकीय वलय आपण जर बघितलं तर टोलवाटोलवीची उत्तर मिळाली नाही. यामध्ये जरी आम्ही उपस्थित असलो तरी मराठा समाजाचे बांधव म्हणून, हितरक्षक म्हणून उपस्थित आहात. कुठलाही पक्षीय अभिनिवेश आजच्या या उपस्थितीमध्ये नाहीये. जो मराठा समाज आज त्यांच्या मागण्या आणि आरक्षणासाठी त्या ठिकाणी संघर्ष करतोय त्या समाजाच्या मागे उभं राहणं हे आमचं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि त्या भावनेतनं सामाजिक बांधिलकीतनं या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे. आशिषजी, तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले आहात. सकाळपासूनच आपण बघतो वेगवेगळ्या ठिकाणाहून मराठा बांधव येत आहेत. कोर्टामध्ये अजूनही रद्द झालेलं आहे जे आरक्षण आहे आणि आता सुद्धा भाजप असेल किंवा इतर समाज बांधव असतील त्यांनी वारंवार मागणी केलेली आहे की आरक्षणाचा एकदाचा तो विषय मार्गी लावावा. पुनर्विचार याचिका करायला इतका वेळ का लागतोय? बरं, याचिका करेपर्यंत समाजाला आवश्यक पॅकेज द्यायला अजून अडचण काय? या सगळ्या गोष्टींवर दिरंगाई 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 हे ठाकरे सरकारचं धोरण आहे. समाज त्याला पलटवार केल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. मुळातच आज जो हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे यामुळे येत्या काळात संघर्ष आणखीन वाढेल किंवा मराठा बांधव अधीन आक्रमक होतील का? मला असं वाटतं ही परिस्थिती सरकारने आणू नये. समाजाचा पलटवार जर झाला तर सरकारला हे झेपणार नाही. गणेश काळेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि मुंबईतल्या रॅलीचा